नमस्कार, मी अनुपमा। सरकारी निमसरकारी नोकरीच्या शोधाचं तुम्ही असाल तर तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे ही नोकरीची बातमी। आरोग्य क्षेत्रातल्या उमेदवारांसाठी, मॅनेजमेंटमधल्या युवकांसाठी या आठवड्यामध्ये नोकरीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत। तेव्हा या आठवड्यात सरकारी आणि निमसरकारी संस्थांमध्ये काय आहेत नोकरीचे पर्याय, पाहूया पुढच्या काही मिनिटात नोकरीची बातमी। महाराष्ट्र आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदासाठी बंपर भरती होणार आहे। राज्यात एकूण 899 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागांसाठी ही भरती होणार आहे। MBBS किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची समकक्ष डिग्री असलेले उमेदवार अर्ज करू शकतात। अर्जदारासाठी वयोमर्यादा आहे 38 वर्ष आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 एप्रिल। याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे aarogya.maharashtra.gov.in। न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये पुढची नोकरीची संधी आहे। NPCIL मध्ये 72 जागांसाठी भरती होणार आहे। फायर ऑफिसर, मेडिकल ऑफिसर आणि टेक्निकल ऑफिसर अशा विविध पदांसाठी ही भरती आहे। इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या उमेदवारांसाठी NPCIL मध्ये काम करण्याची ही सुवर्ण संधी आहे। वयोमर्यादा आहे 18 ते 25 वर्ष आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 एप्रिल। नोकरीचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे NPCLcareers.co.in। भारताच्या नवरत्न कंपन्यांपैकी एक पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच PFCL मध्ये विविध विभागात नोकरीची संधी आहे। यामध्ये सहाय्यक अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक आणि व्यवस्थापक अशा पदांसाठी उत्तम संधी आहे। पदं वेगवेगळी असल्यामुळे शैक्षणिक पात्रताही त्याप्रमाणे आहे। नोकरीचं नोटिफिकेशन वाचण्यासाठी PFCIndia.com या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा आणि शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठी 23 एप्रिल। भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणारी सरकारी कंपनी म्हणजे ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड म्हणजेच बेसिलमध्ये बंपर भरती होणार आहे। 1670 पदांसाठी भरती आहे आणि विशेष म्हणजे अगदी 8वी पास 10वी किंवा अगदी 12वी पास युवकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे। DCA, PGDCA आणि इलेक्ट्रिकल ट्रेड, वायरमेन ट्रेडमधल्या ITI आणि डिप्लोमा धारकांसाठी सुद्धा संधी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 एप्रिल आणि अधिकृत वेबसाईट यासाठी आहे BECIL.com। हे होते सरकारी आणि निमसरकारी नोकरीचे पर्याय। तुमच्यासाठी जो पर्याय योग्य असेल तिथे पटकन अर्ज करा। अर्ज करण्यासाठी डेडलाईनची वाट पाहू नका। चला मग आज या भागामध्ये मी इथेच थांबते। आणखी काही असेच पर्याय घेऊन पुढच्या भागात भेटूया नोकरीच्या बातमीमध्ये। पाहत रहा Zee 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे। विठू माऊलीचा गजर म्हणजे